कृषी चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार प्रथमता व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या चॅनलवरची जे नवीन सदस्य मित्र आलेले आहेत त्यांनी कृषी वार्ता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकमधे क्लिक करून घ्या तर उसामध्ये मित्रांनो अतिशय उपयुक्त माहिती आज मी तुम्हाला देणार आहे उसामधील जो फुटवा आहे फुटवा निघण्यासाठी आणि जो कोंब निघणारा आहे तो जाड असा भरभक्कम निघण्यासाठी आपण आपल्याला एक औषध आज सांगणार आहोत आणि जेणेकरून जे कोंब आहेत कोंब निघल्यानंतर अनेक जे कोंबामध्ये स्पर्धा चालू असते त्या स्पर्धेमध्ये जे छोटे कोंब असतात नाजूक कोंब असतात ते खालच्या खालीच नंतर मरून जातात आणि चार पाच ते पाचच जे मोठमोठे जे स्पर्धा करणारे ऊसाचे कोंब आहेत तेच वरती निघून जातात आणि खालच्या खाली जे छोटे कोंब आहेत ते खालीच मरतात त्यामुळे जे खाली मरणारे छोटे कोंब आहेत त्याला पण येथे बळकटी देण्यासाठी आणि ते कोंब पण आपल्याला जोपण्यासाठी ही रासायनिक फवारणीमध्ये आपण आपल्याला औषध आज एक सांगणार आहोत आणि ते कुठे भेटणार आहे त्याचा पण तुम्हाला मी अधिक माहिती येथे देणार आहे तर मित्रांनो हा ऊस आहे दोनशे पासष्ट व्हरायटीचा हा ऊस आहे आणि यामध्ये आता हे जे मित्रांनो सदृढ कुंभ आहेत पाहू शकता आपण हे कोंब मित्रांनो आहे हे कोंबाचं वरती मित्रांनो जाणार आहेत आणि हे जे खालचे छोटे छोटे कोंब आहेत ते हे हवा न मिळाल्यामुळं किंवा सूर्यप्रकाश यांना न मिळाल्यामुळं हे खालच्या खालीच नंतर मरून जाणार आहेत म्हणजे हे जे सदृढ कोंब आहेत हेच फक्त वरती जाऊन हेच फक्त नंतर तग धरणार आहेत कारण याला सूर्यप्रकाश हवा न मिळाल्यामुळं हे खालच्या खालीच मरून जातील आणि आपल्या पूर्ण ऊसाच्या बेटामध्ये फक्त चार ले ले ते पाचच कोंब वरती जातात त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं आवरेजपणे ते भेटत नाही आणि योग्यरित्याने आवरेज भेटण्यासाठी आणि हे जे छोटे छोटे कोंब आहेत हे पण सुदृढ काढण्यासाठी आजची फवारणी मी तुम्हाला देणार आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत अनेक मित्रांचे ऊस तुटून गेलेले असतील अनेक मित्रांचे ऊसाच्या लागवडी जे खोडवा आहेत खोडवा दीड दोन जे ते झालेले असणार आहे आणि आता नेमकं उन्हाळ्या सीजनमध्ये हे सापडण्यामुळे खोडकीड पण आपल्या ऊसावरती येणार आहे खोडकीड जरी मित्रांनो आपल्या ऊसामध्ये आली तरी पण रासायनिक स्प्रेमध्ये हे औषध आपल्याला इथे चालणार आहे तर मित्रांनो आपल्या हातामध्ये हे नॅनो बूस्टर आहे यामध्ये सक्रिय कंटेंट जे आहेत ॲल्जिनिक ॲसिड आहे मेंटॉल आहे ॲक्सिन्स आहे सायटोकॅनिन ह्युमिक ॲसिड सिरेस्टॅक्क सिलिकॉन डी सी पी स्टॅबिलायझर बिअर ॲसिड असे अकरा ते बारा कंटेंट या एकाच नॅनोबुस्टर कॅप्सूलमध्ये आहे आणि आपल्या ऊसाची धारणा जी आहे कोंबधारणेला बळकटी देण्यासाठी साईज वाढवण्यासाठी फुटवे जास्त करण्यासाठी काळूकी येते आणि जे हे पानं आहे हे पानाची जी रुंदे आहे या पानावरती मित्रांनो आपले जे चार बोटं आहेत ते चार बोटं या पानावरती बसणार आहे इतकी रुंद प्रकारेमध्ये ही रुंदी करतं तर अशा पद्धतीचं हे बूस्टर कॅप्सूल आहे आणि हे कॅप्सूल मित्रांनो कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला अनेक पिकांमध्ये याचा वापर करता येतो भाजीपाला पीक असू द्या फळपीक असू द्या किंवा आपलं जे फुल शेती जे आहे ज्यामध्ये गुलाब आहे झेंडू आहे जरबेरा आहे या फुलशेतीवरती पण आपण व्यवस्थित असा याचा वापर करू शकता आणि अधिक उत्पादन आपण यामधून साध्य करू शकता तर जबरदस्त मित्रांनो हे टॉनिक स्वरूपामध्ये काम करणारं एकदम जबरदस्त हे पी जी आर स्वरूपातील औषध आहे तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता आपण अशा स्वरूपामध्ये एका बॉटलमध्ये तीस कॅप्सूल आपल्याला येतात आणि एका फवारणी पंपाला आपण फक्त एकच कॅप्सूल याची टाकायची आहे महिन्याच्या पुढं जर पीक आपलं गेलेलं असेल तर दोन कॅप्सूल आपण टाकू शकता तर हे जो पाऊच आहे तर हा आपण बाजूला ठेवायचा आहे याचा यूज आपण करायचा नाही तर अशा स्वरूपामध्ये तीस कॅप्सूल आपल्याला येथे येतात तर मित्रांनो पाहू शकता एका पंपाला एक महिन्याच्या आतमध्ये जर पीक असेल तर एक कॅप्सूल टाकायची आहे आणि महिन्याच्या पुढं जर आपलं पीक गेलेलं असेल तर दोन कॅप्सूल टाकून आपण फवारणी करायची आहे तर हे आपल्याला मित्रांनो एक हजार रुपयेमध्ये घरपोच इथे होणार आहे अधिक माहितीसाठी नंबर मी खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला आहे तर अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता तर नंबर खाली पिन केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी नंबर इथे सोडलेला आहे ज्याच्या मित्रांना चौकशी करायची असेल तर आपण नंबरवरती फोन नक्की करू शकता आपण कुठल्याही पिकांना हे औषध वापरू शकता आणि पिकाची भरघोस अशी वाढ करू शकता कोणत्याही पिकाचं यामध्ये बंधन नाही आपलं टोमॅटो असेल बटाटा असेल कांदा असल किंवा लसूण असेल इतर जे भाजीपाला पिकं आहे ज्यामध्ये आपल्या भाजीपाला पिकं आहेत ज्यामध्ये कोथिंबीर आहे मेथी आहे शेपू आहे यावरती पण आपण वापरू शकता आपलं फळ झाडे जरी असतील लिंबाची बागा असेल किंवा पेरू असेल किंवा मोसंबी बाग असेल संत्रा असेल यावरती पण आपण वापरू शकता अधिक मित्रांनो जबरदस्त रिझल्ट याचे मिळतात आणि खूप अशा कमी किमतीमध्ये आपल्याला तीस फावरिंग पंप एक हजार रुपयामध्ये होणार आहेत तर संपर्क नंबर मी पिन केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी ते नंबर सोडलेला आहे तर ज्यांना ज्यांना चौकशी करायची असेल त्यांनी संपर्क नंबर दिलेला आहे त्यावरती फोन नक्की करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण येथेच थांबणार आहोत तर धन्यवाद